नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये जॉब प्राप्त करण्याची सुवर्ण संधी आहे महाराष्ट्रामध्ये मित्रांनो आय बी पी एसमार्फत मार्फत विविध सरकारी बँकेत आठशे पदांसाठी जाहिरात घोषित करण्यात आलेली आहे संपूर्ण भारतामध्ये पदे आहे परंतु महाराष्ट्रामध्ये येथे आठशे पदे आहे मित्रांनो आणि या आठशे पदासाठी जाहिरात घोषित करण्यात आलेली आहे यासाठी आता पात्रता काय आहे त्याचप्रमाणे इतर संबंधित महत्त्वाचे क्वालिफिकेशन हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन यांच्यामार्फत ही जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पार्टिसिपेट इन बँक आहे सी आर पी क्लर्क्स नाईन फॉर वॅकन्सीज ऑफ टू थाउजंड ट्वेंटी अँड ट्वेंटी थ्री म्हणजे दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या बॅचकरिता ही प्रामुख्याने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या क्लर्कच्या जाहिरातीकरता आता येथे आपण सर्व माहिती बघणार आहोत ऑफिशियल वेबसाईट आहे बघा डब्ल्यू 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 डॉट आय बी पी एस डॉट इन ठीक आहे आणि काही तुम्हाला डिफिकल्टी किंवा कंप्लेंट करायची आहे डिफिकल्टी असेल तर एस टी टी पी स्लॅश स्लॅश सी जी आर एस डॉट आय बी पी एस डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला कंप्लेंट करता येईल तर बघा किती बँक इथे पार्टिसिपेट करणार आहे बँक ऑफ बरोडा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ सेंट्रल बँक ऑफ इंडिया त्यानंतर इंडियन बँक त्यानंतर कॅनरा बँक इंडियन ओव्हरसीज बँक पंजाब नॅशनल बँक पंजाब अँड सिंध बँक यू सीओ बँक त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया अशी सर्व प्रकारची सरकारी बँक आहे इथे अप्लाय कधी करायचा आहे त्याविषयी माहिती दिलेली आहे बघा तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे बारा सात दोन हजार एकवीस म्हणजे बारा तारखेपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यास सुरुवात झालेली आहे आणि एक आठ दोन हजार एकवीसपर्यंत तुम्हाला यासाठी रजिस्ट्रेशन करावी लागेल लास्ट डेट आहे एक आठ दोन हजार एकवीस पेमेंट किंवा अप्लिकेशन फीज तेच बारा सात दोन हजार एकवीस ते एक आठ दोन हजार एकवीस या दरम्यान आहे प्री एक्झामचं जे ट्रेनिंग असते एस सी एस टी विद्यार्थ्यांसाठी मायनॉरिटीसाठी त्यांना येथे ऑगस्ट महिन्यामध्ये प्रामुख्याने प्री एक्झाम ट्रेनिंगचं हॉल तिकीट मिळेल प्री एक्झाम जी आहे ती प्रामुख्याने सोळा आठ दोन हजार एकवीस नंतर घेतल्या जाईल आणि जे कॉल लेटर आहे तुमचं मेन एक्झामसाठी ऑनलाईन प्रिलिमिनरीसाठी ते ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्येच इश्यू करण्यात येईल ऑनलाईन एक्झामिनेशन जे आहे तुमची प्रिलिमिनरी ती प्रामुख्याने अठ्ठावीस आठ दोन हजार एकवीस एकोणतीस आठ दोन हजार एकवीस आणि चार नऊ दोन हजार एकवीस या तीन दिवशी आहे रिझल्ट तुमचा सप्टेंबर आणि ऑक्टोंबरमध्ये लागणार आहे दोन हजार एकवीस त्यानंतर मेन्ससाठी तुम्हाला कॉल लेटर ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये मिळणार आहे आणि तुमची जी एक्झाम आहे ती एकतीस दहा दोन हजार एकवीसला होणार आहे मेन्स आणि प्रोव्हिजनल जे अलोटमेंट आहे ते एप्रिल दोन हजार बावीसला तुम्हाला मिळणार आहे अशा प्रकारे सर्व टाईम टेबल दिलेलं आहे या टाईम टेबलनुसार तुम्हाला सर्व नियोजन करायचं आहे आता एलिजिबल क्रायटेरिया काय तो बघूया तर सर्वप्रथम तुम्ही भारतीय नागरिक असणे इथे गरजेचे आहे त्यानंतर इथे एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे हे बघा मिनिमम जे एज आहे अप्लाय करण्यासाठी ओपन कॅटेगरीसाठी ती आहे वीस वर्षे आणि मॅक्झिमम आहे अठ्ठावीस वर्षे त्यानंतर शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबसाठी पाच वर्षे शिथिलतम आहे वयामध्ये आणि सीसाठी तीन वर्षे म्हणजे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचे विद्यार्थी तेहत्तीस वर्षापर्यंत अर्ज करू शकतात सीचे एकतीस वर्षापर्यंत आणि जे फिजिकली हँडिकॅप आहे ते दहा वर्षापर्यंत म्हणजे अडतीस वर्षापर्यंत करू शकतात त्यानंतर एक सर्व्हिसमॅन यांना त्यांची सर्व्हिस झाल्यानंतर तीन वर्षापर्यंत अप्लाय करता येईल तर अशा प्रकारे त्यानंतर इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हटलेलं आहे तर कोणत्याही विद्यापीठाची तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी इथे आवश्यक आहे थोडंफार तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज आवश्यक आहे आता ऑनलाईन एक्झामचा करेक्ट क्रायटेरिया आहे तर ते बघूया शंभर क्वेश्चन असेल ऑनलाईन एक्झाममध्ये शंभर मार्क्स असेल म्हणजे प्रत्येक एका प्रश्नावर एक मार्क्स आहे इंग्लिश येथे तीस मार्कसाठी त्यानंतर न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे गणित पस्तीस मार्कसाठी आणि रिजनिंग पस्तीस मार्कसाठी या सर्वांसाठी तुम्हाला वीस वीस मिनिटाचा अवधी मिळणार आहे टोटल साठ मिनिट आहे म्हणजे एका तासामध्ये शंभर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे त्यानंतर बघा मेन एक्झाम होणार आहे तर मेन्समध्ये बघा टोटल दोनशे मार्क्सची तुमची परीक्षा आहे यामध्ये एकशे नव्वद प्रश्न असेल यासाठी टोटल जो अवधी आहे तुम्हाला एकशे साठ मिनिट असेल यासाठी बघा जनरल किंवा फायनान्शियल जे अवेअरनेस आहे बँकिंग वगैरे नाही का ते त्यासाठी टोटल पन्नास प्रश्न येणार आहे पन्नास मार्क्ससाठी पस्तीस मिनिट असेल सॉल्व्ह करण्यासाठी इंग्लिशमध्ये चाळीस क्वेश्चन असणार आहे चाळीस मार्क्ससाठी आणि यासाठी पस्तीस मिनिट असेल इंग्लिशच्या पोर्शन तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी त्यानंतर तुम्हाला रिजनिंग ॲबिलिटी आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड असेल पन्नास मार्क्स पन्नास क्वेश्चन असेल आणि त्यावर तब्बल साठ मार्क्स आहे यासाठी तुमच्याकडे पाऊन तास आहे त्यानंतर सर्वात शेवटी कोणता टॉपिक आहे कोणचे तुम्हाला म्हणजे गणित गणितामध्ये तुम्हाला पन्नास प्रश्न असतील पन्नास मार्कसाठी यासाठी तुम्हाला पाऊन तास मिळेल अशा प्रकारे टोटल तुम्हाला एकशे नव्वद प्रश्न दोनशे मार्क्ससाठी आणि एकशे साठ मिनिटामध्ये ते तुम्हाला सॉल्व करायचे आहे पेपर दोन लँग्वेजमध्ये असणार आहे इंग्लिश आणि हिंदी तुम्हाला अधिकृत अप्लाय करायचं आहे अधिकृत संख्येस्थळावर डब्ल्यू 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 डॉट आय बी पी एस डॉट इन आता महाराष्ट्रामध्ये टोटल वॅकन्सी आहे त्याविषयी आपण सर्व माहिती बघणार आहोत बघा महाराष्ट्रामध्ये बँक ऑफ जी बरोडा आहे तेथे वॅकन्सी नाही आहे वर्षी त्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये बघा बँक ऑफ इंडियामध्ये टोटल दोनशे सहा वॅकन्सी आहे यापैकी त्र्याण्णव जनरलसाठी वीस ईडब्ल्यू एससाठी पंचावन्न ओबीसी अठरा एस टी आणि वीस एस सीसाठी त्यानंतर कॅनरा सुद्धा छेचाळीस वॅकन्सी आहे त्यापैकी चौदा जनरल तीन ई डब्ल्यू एस आठ ओबीसी सतरा एस टी आणि चार एस सीसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा भरपूर वॅकन्सी आहे टोटल एकशे सत्यान सत्याहत्तर वॅकन्सी आहे त्यापैकी सिक्स्टी नाईन वॅकन्सी रिझर्व आहे फॉर जनरल कॅटेगरी त्यानंतर सिक्स्टीन वॅकन्सी रिझर्व्ह फॉर ई डब्ल्यू एस कॅटेगरी त्यानंतर फोर्टी एट वॅकन्सी रिझर्व फॉर ओबीसी कॅटेगरी देन ट्वेंटी कॅटेगरी ट्वेंटी सीट्स वॅकन फॉर एस सी कॅ एस टी कॅटेगरी आणि त्यानंतर ट्वेंटी फोर सीट वॅकन फॉर एस सी कॅटेगरी अशा प्रकारे टोटल इथे रिझर्वेशन आहे त्यानंतर बघा सेंट्रल बँक ऑफ इंडिया बघितला आपण त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया सुद्धा तीनशे एकवीस वॅकन्सी आहे त्यामध्ये दोनशे तीन वॅकन्सी आहे ओपनसाठी रिझर्व त्यानंतर बावन्न वॅकन्सी डब्ल्यू एस नऊ वॅकन्सी आहे इथे एस टीसाठी सीसाठी त्यानंतर थर्टी नाईन आहे एस टीसाठी आणि अठरा आहे एस सीसाठी अशा प्रकारे इथे टोटल वॅकन्सी आहे त्यानंतर यू सी ओ बँकमध्ये तेहतीस वॅकन्सी आणि पंजाब आणि सिंध बँकमध्ये सोळा वॅकन्सी तर अशा प्रकारे टोटल वॅकन्सी आहे तर अप्लाय करून घ्या अप्लाय करण्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि तुम्हाला जे सेंटर आहे ते बघू आपण कुठे आहे प्रिलिम प्रिलिमिनरीसाठी म्हणजे पूर्वपरीक्षेसाठी तर पूर्वपरीक्षेसाठी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला अमरावती औरंगाबाद चंद्रपूर जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे रत्नागिरी सोलापूर येथे आहे आणि मेनसाठी औरंगाबाद मुंबई ठाणे नवी मुंबई नागपूर पुणेमध्ये सेंटर आहे अशा प्रकारे सर्व माहिती जर ज्यांना अप्लाय करायचं आहे त्यांनी अप्लाय करून घ्या सर्व माहिती फील करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस विन ली सबस्क्राईब चेंट